लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो। मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो। जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत। तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत। वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबऱ्या अशा अनेक साहित्यांनी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले आहे। मराठी दिन हा दिवस मराठी भाषा दिन, मराठी राजभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो। भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो। आपल्या या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले। संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र, श्लोक लिहिले आणि लोकांना चांगला संदेश दिला। अशा संतांनी सुद्धा मराठी भाषेचा ठसा लोकांवर उमटवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले। एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच घडले। गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, तसेच पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, समाजसेवक अण्णा हजारे, समाजसुधारक बाबा आमटे, तसेच उत्तम मराठी लेखक, नाटककार पु ल देशपांडे यांसारखी अनेक रत्ने मराठी मातीतच घडली। ज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोलीने आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे, मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे। आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे। आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। ही सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी। अशा गोष्टींमुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल।